कालच्या दुसऱ्या भागापर्यंत आपण 1947 पासून 2000 सालापर्यंत जे भारताचे पंतप्रधान होऊन गेले त्या पंतप्रधानांच्या काळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास आपण केला आणि त्याचबरोबर आपल्या या भारतातल्या सर्व पंतप्रधानांचं आपल्या देशामध्ये जे महत्त्वपूर्ण योगदान होतं त्याचा अभ्यास केला. आता ह्या अखेरच्या तिसऱ्या भागामध्ये शेवटच्या भागामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण ज्या घडामोडी आहेत त्या बघायचे आहे. त्यातली आता आपण पहिली घडामोड बघणार आहोत की ती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या समोर अनेक आव्हानं होती. त्या आव्हानांचा विचार करता आपल्या देशातल्या पंतप्रधानांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांमध्ये हा एक महत्वपूर्ण प्रयत्न होता. तो प्रयत्न काय होता तर आपल्या देशामध्ये देशाचा आर्थिक विकास घडवण्यासाठी आपल्या देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी उद्योग धंदे उभारणं फार गरजेचं होतं. आता भारतीय अर्थव्यवस्थेची ही जी वैशिष्ट्य चार या ठिकाणी सांगितलेली आहे ही स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची वैशिष्ट्य आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य कोणती असा प्रश्न तर भारतीय अर्थव्यवस्थेची ही स्वातंत्र्यापासूनची वैशिष्ट्य आहे. पहिलं वैशिष्ट्य अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. दुसरं वैशिष्ट्य आर्थिक स्वावलंबन. तिसरं वैशिष्ट्य सामाजिक न्याय आणि चौथं वैशिष्ट्य समाजवादी समाज रचना. आपल्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशामध्ये उद्योग धंदे उभारून आपल्या देशामध्ये आधुनिकीकरण आणणं आणि त्याचबरोबर देशाला स्वावलंबी बनवणं हे आपलं उद्दिष्ट होत. त्याचबरोबर देशामध्ये जो बहुजिनशी समाज आहे देशामध्ये जी आर्थिक विषमता होती या समाजासाठी सामाजिक न्याय जर प्रस्थापित करायचा असेल तर त्याकरता आर्थिक विकास करणं गरजेचं होतं. अर्थव्यवस्थेला चालना देणं गरजेचं होतं. म्हणून आपल्या अर्थव्यवस्थेची ही स्वातंत्र्यापासूनची ही चार वैशिष्ट्य राहिलेली आहे. समाजवादी समाज रचना म्हणजे काय तर देशामध्ये जी उत्पन्नाची साधनं आहे ती समाजाच्या मालकीची आहे त्या साधनांमधून आपल्या लोकांचा आर्थिक विकास झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सामाजिक न्याय असला पाहिजे. त्याच्यामध्ये भेदभाव होता कामा नाही या दृष्टिकोनातून भारतीय अर्थव्यवस्थेची ही वैशिष्ट्य राहिली. आणि मग आपण बघतो की 1991 साली भारताचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव झाले. आता मागच्याच तासाला मी तुम्हाला सांगितलं की 1991 हे वर्ष आपल्या भारतासाठी आणि त्याचबरोबर जगासाठी अतिशय महत्वपूर्ण वर्ष समजलं जातं. का महत्वपूर्ण समजलं जातं कारण या 91 वर्षामध्ये रशियाचं विघटन झालं हा एक भाग म्हणजे ती महासत्ता होती ती महासत्तेपासून परावृत्त झाली आणि दुसरा भाग म्हणजे शीतयुद्धाची समाप्ती झाली आणि जागतिकीकरणाला सुरुवात झाली. तर पी.व्ही. नरसिंहराव यांनी जे आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं 1991 साली आणि आपल्या देशामध्ये आर्थिक सुधारणांना गती देण्याचं काम जे केलं त्याला म्हणतात आर्थिक उदारीकरण. 1991 साली पी.व्ही. नरसिंहराव हे आपल्या भारताचे पंतप्रधान असताना त्यांनी आर्थिक सुधारणांना गती देण्याकरता हे आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं. आणि मग या आर्थिक उदारीकरणाचे काय परिणाम झाले आपल्या देशामध्ये हे ज्या आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं त्याच्यामुळे आपल्याला काय काय फायदा त्याचे काय काय परिणाम झाले तर सर्वात पहिला परिणाम आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था भरभराटीला आली. आपल्या देशाची अर्थव्यवस्था आर्थिक भरभराटीला आली का आली त्याचा दुसरा परिणाम कारण आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुळं भारतामध्ये परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली.
अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या भारत देशामध्ये आल्या, म्हणजे परकीय गुंतवणूक आपल्या देशामध्ये वाढली, हा दुसरा परिणाम. तिसरी गोष्ट प्रामुख्याने आर्थिक उदारीकरणामुळे वैज्ञानिक क्षेत्रामध्ये असणारे जे कुशल व्यावसायिक आहे त्या कुशल व्यावसायिकांनी आपल्या भारतामध्येच ते असणारे कुशल जे व्यावसायिक होते त्या व्यावसायिकांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था गतिमान करण्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिलं. म्हणजे 91 कालखंडामध्ये आपल्या देशामध्ये जे स्किल्ड वर्कर होते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या लोकांनी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला गतिमान करण्याकरता महत्वपूर्ण योगदान दिलं. आणि विशेष म्हणजे याच आर्थिक उदारीकरणामुळे माहिती आणि तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये जी प्रचंड क्रांती झाली ज्यामुळे आपल्या देशातल्या लोकांना या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी मिळाल्या. अगदी उदाहरण म्हणजे बघा, आज भारतातले अनेक सॉफ्टवेअर इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर वगैरे हे जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेले. अमेरिकेमध्ये सर्वाधिक आपले इंजिनियर दिसून येतात, युरोप खंडात असेल, ऑस्ट्रेलियात असेल. म्हणजे भारतीय लोकांना माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. आणि त्याचाच परिणाम आपल्याला आपले जे लोक बाहेर देशामध्ये काम करतात तिथं त्यांना जो पैसा मिळतो तो पैसा आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये अतिशय महत्वपूर्ण असतो. तर असे हे आर्थिक उदारीकरणाचे परिणाम झाले. म्हणजे काय, आता बघा, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य सांगितली, पी व्ही नरसिंह राव यांनी आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं, या आर्थिक उदारीकरणाचे काय परिणाम झाले ते पण सांगितले. आणि मग या 60 ते 2000 दशकामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा काही महत्वपूर्ण घडामोडी घडल्या. आणि त्या घडामोडींमध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये 1965 झालेली जी हरित क्रांती आहे ती हरित क्रांती अत्यंत महत्वपूर्ण आहे. आता ही जी हरित क्रांती आहे कृषी क्षेत्रामध्ये, म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये या ज्या म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या ज्या 2 महत्वपूर्ण क्रांती आहे, एक हरित क्रांती आणि दुसरी धवल क्रांती, या दोन्ही क्रांती आपल्या देशासाठी अत्यंत महत्वपूर्ण अशा क्रांती आहे. त्यातल्या हरित क्रांती बद्दलची माहिती आपण बघूया. तर हरित क्रांती म्हणजे काय, तर कृषी क्षेत्रामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये संशोधन, त्याचबरोबर कृषी विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आणि काही कृषी संस्थांच्या माध्यमातून अन्नधान्य उत्पादन वाढवून कृषी क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी जे धोरण भारत सरकारनं आखलं त्याला हरित क्रांती असं मानतात. आता स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस अतिशय दुर्दैवाची गोष्ट, म्हणजे आपला भारतीय इतिहास आहे की स्वातंत्र्य पूर्व कालखंडामध्ये आमच्या देशामध्ये भरपूर दुष्काळ पडले, स्वातंत्र्यानंतरही पडले. आणि स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आमच्या देशासमोर सगळ्यात पहिली गोष्ट अन्न ही फार महत्वपूर्ण आमच्यासाठी समस्या होती. म्हणजे अक्षरशः आम्ही अन्नासाठी सुद्धा दुसऱ्या देशावरती अवलंबून होतो. आणि म्हणून हरित क्रांती हा घटक अभ्यासताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्या देशामध्ये शेतीतलं उत्पादन वाढवण्यासाठी प्रामुख्याने भारतातल्या काही महत्वपूर्ण संस्था, त्या संस्थांमध्ये संशोधन झालं आणि संशोधन झाल्यानंतर त्याच्यातून अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ झाली. आता या हरित क्रांतीमध्ये वाढ घडवून आणण्यामध्ये हा प्रयोग कशा पद्धतीनं राबवला त्याची माहिती आपल्याला बघायची. तर आपल्या देशामध्ये प्रामुख्याने अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी 1960 पासूनच प्रयत्न सुरू झाले होते की अन्नधान्याचं उत्पादन कसं वाढवता येईल, आमच्या देशातल्या लोकांची अन्नाची गरज कशी पूर्ण करता येईल, म्हणून 1960 पासूनच प्रयत्नांना सुरुवात झाली होती. आणि त्या दृष्टिकोनातून भारतामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये एक महत्वपूर्ण शिखर संस्था आहे आणि त्या संस्थेचं नाव आहे भारतीय कृषी संशोधन परिषद, जिला म्हटलेलं आहे ICAR. ही आपल्या देशातली शेती क्षेत्रात संशोधन करणारी सर्वोच्च संस्था भारतीय कृषी संशोधन परिषद.
तर ही शिखर संस्था आणि याच शिखर संस्थेच्या अधिपत्याखाली अजून एक संस्था स्थापन झाली जिचं नाव आहे IARI. IARI म्हणजे काय? इंडियन ऍग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि या IARI च ही जी संस्था या शिखर संस्थेच्या अधिपत्याखाली स्थापन झाली या संस्थेची धुरा सांभाळली होती डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी. आणि मग डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी प्रामुख्याने आपल्या देशामध्ये हरित क्रांती कशी घडून आली हा प्रयोग सुरुवातीला पंजाब आणि हरियाणा राज्यामध्ये झाला. तिथं तो यशस्वी झाल्यानंतर मग भारतात तो अन्यत्र गेला. मग कशा पद्धतीने ही हरित क्रांती झाली तर एक लक्षात घ्या, भारताच्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन आहे, तर जगाच्या हरित क्रांतीचे जनक नोबेल पारितोषिक विजेते जे आहे त्यांचं नाव आहे नॉर्मन बोरलॉग, हे जगाच्या हरित क्रांतीचे जनक. तर भारतामध्ये हरित क्रांती घडवून आणण्याकरता डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी नॉर्मन बोरलॉग यांचं सहकार्य घेतलं. आता वास्तविक हरित क्रांती हा जो प्रयोग आहे हा अमेरिकेमध्ये राबवला गेला, तिथल्या वैज्ञानिकांनी अमेरिकेमध्ये राबवला आणि त्याचा पहिला प्रयोग त्यांनी मेक्सिको मध्ये केला आणि नंतर तो मेक्सिको मध्ये हरित क्रांतीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मग भारतानं हा हरित क्रांतीचा फॉर्म्युला आपल्या देशामध्ये आणला, म्हणजे तो अमेरिकेनं आपल्याकडे निर्यात केला आणि तो आणल्यानंतर आपल्या डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी तो फॉर्म्युला आपल्या देशामध्ये आणला आणि मग पंजाब आणि हरियाणा राज्यामध्ये त्या या प्रोजेक्टला त्यांनी राबवलं. याचा परिणाम गव्हाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली, गव्हाबरोबर तांदळाचंही उत्पादन त्याच्यातही वाढ झालेली दिसून येतो. तर अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचं योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. 1965 साली आपल्या भारत देशामध्ये ही हरित क्रांती झाली आणि आपल्या देशाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो, म्हणजे आज आपल्याला अन्नधान्यासाठी कोणत्याही देशावर अवलंबून राहावं लागत नाही. किंबहुना आमच्या देशात अन्नधान्याचं इतकं उत्पादन वाढलेलं आहे की आज आम्ही अन्नधान्याचं उत्पादन निर्यात करतो, गरजू देशांना मदत सुद्धा आम्ही करतो. अशी की हरित क्रांती ही 60 ते 2000 कालखंडातली एक महत्वपूर्ण घडामोड आहे. या मग आता हरित क्रांती ही शेतीशी संबंधित होती, तशी दुसरी क्रांती म्हणजे धवल क्रांती. धवल क्रांती हिला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ऑपरेशन फ्लड म्हणून. आणि या धवल क्रांतीचे पितामह आहेत ते म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन. म्हणजे दुधाच्या उत्पादनात भारत हा कसा स्वयंपूर्ण झाला, जगातला प्रमुख देश झाला, या धवल क्रांतीची सुरुवात आपल्या देशात कशी झाली ती बघायची आपल्याला. डॉक्टर वर्गीस कुरियन हे खरे मूळचे केरळ मधले, परंतु डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी गुजरात मध्ये जाऊन हा प्रोजेक्ट स्थापन केला होता. आता बघा कसं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रशिक्षणासाठी भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून डॉक्टर वर्गीस कुरियन यांना पाठवण्यात आलं होतं. तिथलं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर वर्गीस कुरियन हे भारतामध्ये आले आणि गुजरातमध्ये एका प्रोजेक्टवरती एका प्रकल्पावरती काम करण्यासाठी त्यांची भारत सरकारनं नियुक्ती केली. आणि मग गुजरातमध्ये असताना त्यावेळेस आता गुजरातमध्ये त्या कालखंडात भारताचे जे पहिले पंतप्रधान पहिले उपपंतप्रधान जे होते ते सरदार वल्लभभाई पटेल. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात सहकारी संस्था शेतकऱ्यांच्या स्थापन केलेल्या होत्या. आणि मग गुजरात पटेल बरोबर डॉक्टर वर्गीस कुरियन यांची मैत्री झाली आणि या मैत्रीतून खेडा जिल्ह्यामध्ये हा प्रोजेक्ट उभा राहिला.
अमूलचा प्रोजेक्ट उभा राहिला, द टेस्ट ऑफ इंडिया असं आपण म्हणतो. अमूल याचा पूर्ण रूप काय बघा, आनंद मिल्क युनियन लिमिटेड, टेस्ट ऑफ इंडिया. तर गुजरात मध्ये त्यांनी युनियन, युनियन म्हणजे सहकार तत्वावरती त्यांनी हा प्रोजेक्ट सुरू केला. म्हणजे आपल्या भारतामध्ये सहकार क्षेत्रातला सर्वात प्रभावी प्रोजेक्ट तेव्हापासून कार्यान्वित झाला तो आज तागत अमूल हा आपल्या देशाचा एक ब्रँड आहे, जागतिक पातळीवर त्याचं नाव आहे. आणि मग या संघाची स्थापना डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी केली. अगदी तुम्हाला गंमत वाटेल की सुरुवातीला तर म्हणजे जेव्हा सहकारी तत्वावरती दूध सुरू, आता तुम्ही विचार करा 1949 तो कालखंड आणि 1949 त्या कालखंडामध्ये आपल्या भारतीय लोकांमध्ये आर्थिक क्रयशक्ती अजिबात नव्हती. पैसे देऊन दूध विकत घेणं हा विषयच नव्हता. आणि मग त्या कालखंडामध्ये सहकारी तत्वावरती दूध उत्पादक संघ निर्माण करणं हे खूप मोठं आव्हान होतं, खूप मोठं चॅलेंज होतं. म्हणजे अक्षरशः असं म्हणतात की खेडा जिल्ह्यामध्ये ज्या दूध उत्पादक संघाची सुरुवात झाली होती ती 2 सदस्यापासून सुरुवात झाली होती. अमूलची सुरुवात बघितली, आज अमूल मध्ये जवळजवळ 20 लाखापेक्षा अधिक लोक सहकार क्षेत्रामध्ये इथे आहेत. आणि या अमूल कंपनीला जो काही बेनिफिट होतो, जो काही फायदा होतो, तो फायदा हा कुणाचाही एक वैयक्तिक नसतो, खाजगी नसतो, तर त्या दूध उत्पादक संघातले जेवढे शेतकरी त्यांचा फायदा आहे. एक लक्षात घ्या, शेती हा बेभरोशाचा भाग आहे आपल्या देशातल्या लोकांची. त्यांनी नुसतं शेतीवरच अवलंबून नाही, त्यांचा जर आर्थिक विकास करायचा असेल तर त्याला जोडधंदा काहीतरी दिला पाहिजे म्हणून डबल क्रांती ही घडून आलेली. तर त्या दृष्टीनं डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी तिथे अतिशय महत्वपूर्ण काम केलं. म्हणजे अमूल हा दूध उत्पादक संघ तिथे निर्माण केला. सुरुवातीला त्यांनी त्यांना वल्लभभाई पटेल यांनी खूप महत्वपूर्ण योगदान दिलं. आणि मग तो अमूलचा ब्रँड तिथे सक्सेस झाल्यानंतर 1965 साली आपल्या भारताचे जे पंतप्रधान होते लालबहादूर शास्त्री यांनी पुढाकार घेऊन केवळ गुजरातमध्येच दूध उत्पादन वाढावं असं नाही तर पूर्ण आपल्या देशामध्ये दूध उत्पादन वाढावं म्हणून त्यांनी ही एक महत्वपूर्ण संस्था भारतीय पातळीवर स्थापन केली, जिचं नाव होतं NDDB, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड. याची स्थापना 1965 साली केली. आणि या नॅशनल डेअरी बोर्डची स्थापना केल्यानंतर तिची धुरा सांभाळण्याचं काम डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्याकडे आलं. आणि मग हा प्रयोग भारतात म्हणजे गुजरात बरोबर भारतात अन्य राज्यांमध्ये सुद्धा खूप यशस्वी झाला. यात एक गोष्ट खास लक्षात घेण्यासारखी अशी आहे की डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी जो प्रयोग राबवला तर म्हणजे तोपर्यंत सिस्टीम अशी होती जागतिक पातळीवर फक्त की गाईच्या दुधापासूनचीच भुकटी तयार व्हायची. पण डॉक्टर कुरियन यांनी बघितलं की आपण जर उत्तर भारत आणि मध्य भारताचा विचार केला तर तिथे म्हशींची संख्या जास्त आहे. आणि मग त्यांनी त्याच्यावरती संशोधन केलं आणि म्हशीच्या दुधापासून सुद्धा भुकटी तयार करण्याचं तंत्रज्ञान आत्मसात केलं. हा जगातला पहिला प्रयोग त्यांनी सक्सेस करून दाखवला. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्यामुळे आज आपला देश प्रामुख्याने दुधाच्याही क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. कारण का विचार करा, 2000 सालची आकडेवारी आहे. 2000 साली भारत देश हा जगातला 2 नंबरचा दूध उत्पादक देश आहे. जगाच्या एकूण दूध उत्पादनापैकी 17% दुधाचं उत्पादन आज आपल्या भारत देशामध्ये होतं. म्हणून हा एक महत्वपूर्ण भाग आहे. आणि मग या दूध उत्पादनाचा जसा प्रयोग डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी भारतामध्ये राबवला मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा श्वेत क्रांती झाली, दुधाची क्रांती प्रामुख्याने झाली. तिला दूध महापूर योजना म्हणून प्रामुख्याने ओळखलं जातं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज दुधाचं उत्पादन प्रचंड वाढलेलं दिसून येतं. पण फरक पाहाय की आज 7% फॅट जर असेल दुधाला तर इतर सहकारी संस्था ज्या आहेत त्या सहकारी संस्था 25 रुपये प्रति लिटर दूध भाव देतात. पण अमूलचा ब्रँड मात्र 7% फॅट असलेल्या दुधाला 35 रुपये इतका भाव देतो आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं हित साधल्या जातं. असे हे डॉक्टर वर्गीस कुरियन आपल्या भारत देशाच्या धवल क्रांतीचे पितामह म्हणून
ओळखले प्रामुख्याने जातात. डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी आपल्या देशाच्या दुग्धोत्पादनामध्ये जे कार्य केलेले आहे त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मॅगसेसे पुरस्कार मिळालेला आहे. पद्मविभूषण पुरस्कार पण भारत सरकारनं दिलेले आहे. अनेक पुरस्कार त्यांना लाभलेले. आणि विशेष म्हणजे आपल्या भारतातले नामांकित दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी त्यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट काढलेला आहे आणि त्या चित्रपटाचं नाव आहे मंथन. विद्यार्थी मित्रांनो, हरित क्रांतीचे जनक कोण? डॉक्टर एम एस स्वामीनाथन. आणि धवल क्रांतीचे पितामह डॉक्टर वर्गीस कुरियन. आज अमूल ब्रँड पहा तुम्ही, आज अमूल ब्रँड ज्याची जाहिरात टेलिव्हिजन वरती नेहमी येते, द टेस्ट ऑफ इंडिया, हा अमूल ब्रँड हा जागतिक लेवलचा ब्रँड आहे. या ब्रँडला ज्यांनी डेव्हलप केलं, विकसित केलं, ते डॉक्टर वर्गीस कुरियन आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. हरित क्रांती आणि धवल क्रांतीची माहिती बघितल्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानातलं महत्वपूर्ण क्षेत्र म्हणजे अणुशक्ती, ज्याला ऍटॉमिक पॉवर असं आपण प्रामुख्याने म्हणतो. तर आपल्या भारतामध्ये भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया डॉक्टर होमी भाभांनी घातला. आणि डॉक्टर होमी बाबा बघा, हे आपल्या भारतातले महत्वपूर्ण सायंटिस्ट ज्यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबईमध्ये एका पारशी कुटुंबामध्ये झालेला, आपल्या देशाच्या अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घालणारे महत्वपूर्ण संशोधक म्हणजे डॉक्टर होमी भाभा. डॉक्टर होमी भाभा यांनी जे आर डी टाटा यांच्या मदतीनं एक महत्वपूर्ण संस्था 1945 साली स्थापन केली आणि त्या संस्थेचं नाव आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्था. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना 1945 मध्ये केली. आणि मग या संस्थेची स्थापना केल्यानंतर ते या संस्थेचे स्वतः निदेशक बनले. आणि मग त्यावेळेस 45 साली आपल्या भारतातले जे काही सायंटिस्ट बाहेर देशामध्ये होते त्या संशोधकांना त्यांनी आवाहन केलं की तुम्ही भारतामध्ये या म्हणून. आणि मग भारतामध्ये त्यांनी 1948 साली भारतीय परमाणु ऊर्जा आयोगाची स्थापना केली. आणि याच परमाणु ऊर्जा आयोगाच्या स्थापनेतून आपल्या देशामध्ये अणुशक्तीचा वापर सुरू झाला. आता इथे एक लक्षात घ्या की जी अणुशक्ती, आपण त्याचे उदाहरण पण बघितलेले की आपण अणु शक्तीचा वापर मुख्यतः शांततेसाठी करतोय आणि अणु ऊर्जेसाठी करतोय. आज आपल्या भारत देशामध्ये 11 पेक्षा अधिक अणु ऊर्जेची केंद्र आहे. जसं कहागा प्रकल्प आहे, रावतभट्टा प्रकल्प आहे, तारापूर प्रकल्प आहे, असे जवळजवळ 11 पेक्षा अधिक प्रोजेक्ट आपल्या म्हणजे आपल्या देशाची विजेची गरज भागवण्याच्या दृष्टिकोनातून. म्हणून या अणुशक्तीचा वापर जो आहे त्याबद्दल भारताचा दृष्टिकोन काय आहे, काय दृष्टिकोन आहे? आम्ही जी अणु ऊर्जा तयार करतोय तिचा या अणुशक्तीचा वापर वीज निर्मितीसाठी, त्याचबरोबर औषधांसाठी, त्याचबरोबर डिफेन्स संरक्षणासाठी आणि संशोधनासाठी, म्हणजे थोडक्यात वीज निर्मिती, संशोधन, औषध आणि संरक्षण यासारख्या शांततेच्या कारणांसाठीच भारत हा अणुऊर्जेचा वापर करत आहे. आणि होमी बाबांमुळे आज आपला देश अणु संशोधन क्षेत्र किती महत्वपूर्ण आहे याची आपल्याला जाणीव आहे. कारण 1974 साली आपल्या भारतानं पहिली अणु चाचणी घेतली, 1998 साली अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये आपण दुसरी अणु चाचणी घेतली. आज भारत हा आपला अणुशक्तीच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण असा देश आहे. मग जसं या 2000 पर्यंत आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती करत होतो, एक एक आव्हानाला पार करून आपल्या देशाचा आर्थिक विकास करतोय, त्यातलं महत्वपूर्ण पुढचं क्षेत्र म्हणजे अवकाश क्षेत्र.
तर अवकाश क्षेत्रामध्ये सुद्धा भारताने या कालखंडामध्ये या ऐतिहासिक कालखंडामध्ये गगनभरारी मारलेली. कशी गगनभरारी मारलेली? तर भारताने भारताची अवकाश क्षेत्रामध्ये काम करणारी महत्वपूर्ण संस्था म्हणजे इस्रो. तर या इस्रोने 1975 साली भारतातला पहिला उपग्रह सोव्हिएत युनियन मधून सोडला. त्याचं नाव होतं आर्यभट्ट. भारतातले हे थोर खगोलतज्ञ होते. त्यांच्या नावाने आपण सोव्हिएत युनियन मधून पहिला उपग्रह अवकाशात सोडला 19 एप्रिल 1975 रोजी. त्याचं नाव होतं आर्यभट्ट. आणि मग या म्हणजे 74 साली 74 साली आपण अणुचाचणी घेतली होती आणि 75 साली आपण अवकाश क्षेत्रामध्ये सुद्धा भरारी मारलेली दिसून येते. आज आपल्या भारत देशाकडे अवकाश संशोधनाच्या बाबतीमध्ये अवकाश कार्यक्रम प्रामुख्याने आहे. आणि या अवकाश कार्यक्रमांचे फायदे काय आहे? आज 2020 पर्यंतचा जर आढावा घेतला, आपण अनेक उपग्रह अवकाशामध्ये सोडलेले आणि त्याच्यामध्ये आपण जागतिक रेकॉर्ड पण केलेले. एकाच वेळी अनेक उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम भारताने करून जगाला आश्चर्यचकित आज केलेलं दिसून येतो. आज आपण बघतो की जे भारतामध्ये अवकाश संशोधनाचा कार्यक्रम राबवला गेला, याच्यामुळे आपल्या देशामध्ये प्रामुख्याने दूरसंचार क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये आज आपण नेत्रदीपक प्रगती केली आहे. आज जवळजवळ 135 कोटी लोकसंख्या असणारा देश आहे. आज आपला इंटरनेटचा वापर वाढलेला दिसून येतो. म्हणजे दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये हा अतिशय महत्वपूर्ण घटक आहे. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने अवकाश संशोधन हा अतिशय महत्वपूर्ण घटक आहे. दूरसंचारच्या दृष्टिकोनातून हा महत्वपूर्ण घटक आहे. म्हणजे अवकाश संशोधनामध्ये सुद्धा आपण 2000 पर्यंत नेत्रदीपक प्रगती केली आणि ती करतच आहे. मग जसं वैज्ञानिक क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे बदल झाले, तसेच सामाजिक क्षेत्रामधले बदल. सुरुवातीलाच बघितलं आपण की आपल्याकडे जी आव्हानं होती, त्या आव्हानामध्ये म्हणजे जे लोक दुर्बल घटक होते त्यांच्या सक्षमीकरणाकरता सुद्धा भारतानं काय काय प्रयत्न केले, त्यातला भाग आपल्याला बघायचा आहे. आता महिला झाले, बालकं झाली आणि वंचित घटक झाले, यांच्यासाठी सुद्धा स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये महत्वपूर्ण योजना भारत सरकारने राबवल्या. आणि त्या योजनांच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा आपण हा भाग बघू, महिला आणि बालविकास विभाग. मानव संसाधन मंत्रालयानं 1985 साली बालकांच्या विकासाकरता आणि महिलांच्या विकासाकरता हा विभाग सुरू केला. मानव संसाधन मंत्रालयानं त्याचं नाव होतं महिला आणि बालविकास विभाग. 1985 साली हा विभाग सुरू केला. आणि या विभागाच्या मार्फत स्त्रियांसाठी अनेक महत्वपूर्ण कायदे तयार केले गेले. मग आता स्त्रियांसाठी कोणते महत्वपूर्ण कायदे तयार केले गेले? तर हुंडा प्रतिबंधक कायदा तयार केला गेला. दुसरी गोष्ट, समान वेतन कायदा, समान कामासाठी समान वेतन कायदा प्रामुख्याने स्त्रियांसाठी तयार केला गेला. आता हा जो घटक आहे महिला बालविकास स्त्रियांसाठी कायदे, हा एक महत्वपूर्ण प्रकरण, 6वं जे इतिहासाचं प्रकरण असणार आहे, त्याच्यामध्ये याबद्दल सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. पण स्त्रियांसाठी कायदे सुद्धा केले. आणि घटनेच्या 73 आणि 74 संविधान दुरुस्तीनुसार स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या. तर असे काही महत्वपूर्ण कायदे करून स्त्रियांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून भारत सरकारने अतिशय महत्वपूर्ण प्रयत्न केलेले दिसून येतात. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आपण बघितलेली की आपले जे संविधान कर्ते होते, संविधान कर्त्यांना असं वाटत होतं की देशामध्ये जी जाती व्यवस्था आहे, त्या जाती व्यवस्थेमुळं भारतामध्ये बरेचसे घटक जे आहेत ते लाभापासून वंचित राहिलेले आहेत, त्यांचा विकास होऊ शकला नाही. आणि म्हणून अशा लोकांना अशा लोकांचं हित साधणं गरजेचं आहे, त्यांना तशी संधी देणं गरजेचं आहे. म्हणूनच भारत सरकारनं या मागासवर्गीयांच्या हिताकरता, दुर्बल घटकांच्या हिताकरता प्रसिद्ध साहित्यिक काकासाहेब कानेलकर
यांच्या अधिपत्याखाली 1953 साली एक आयोगाची स्थापना केली होती. आणि मग काकासाहेब कालेलकरांनी 1955 साली सरकारकडे आपला रिपोर्ट पण सादर केला होता आणि त्यानुसार प्रामुख्याने आपल्या देशामध्ये मागासवर्गीयांच्या हितासाठी हा आयोग स्थापन करण्यात आला. त्याच पद्धतीनं हा मंडळ आयोग बी पी मंडळ यांच्या आधिपत्याखाली 1978 साली इतर मागासवर्गीयांकरता एका आयोगाची स्थापना करण्यात आली. आणि मग या इतर बीपी मंडळ यांनी जेव्हा त्या शिफारशी दिल्या, त्याच शिफारसी व्ही पी सिंग डॉक्टर पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी त्या शिफारसी त्यांच्या 11 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये 90 साली लागू केल्या, हे आपण मागच बघितलेले. तर बीपी मंडळ आयोग पण या ठिकाणी स्थापन करण्यात आला. आणि त्याचबरोबर प्रामुख्याने भारतामध्ये जे मागासवर्गीय लोक आहे, या मागासवर्गीय लोकांना समान संधी मिळावी, विविध सेवांमध्ये विविध संस्थांमध्ये सुद्धा मागास घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं म्हणून प्रामुख्याने भारत सरकारनं आरक्षणाचं धोरण स्वीकारलं, ज्याला रिझर्वेशन असं आपण म्हणतो, तर तोही भाग या ठिकाणी महत्वपूर्ण आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे जे लोक आहेत, या लोकांना उच्च वर्णीय लोकांची भीती वाटते, लोकांची जी हिंसा होते, दडपशाही होते, तर त्या दडपशाहीपासून, हिंसेपासून आणि उच्च वर्णीय लोकांच्या भीतीपासून संरक्षण व्हावं म्हणून SC ST म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी भारत सरकारनं प्रामुख्याने हा ऍट्रॉसिटी कायदा म्हणजेच अत्याचार विरोधी कायदा हा 1989 मध्ये संसदेनं पारित केला, की जेणेकरून प्रामुख्याने या लोकांना संधी मिळावी, त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. म्हणजे थोडक्यात काय, भारत सरकारनं सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण अशी कामं या कालखंडापर्यंत केलेली दिसून येते. मग कसे सामाजिक क्षेत्रात बदल झाले, तर या 40 वर्षामध्ये भारत सरकारनं जागतिक पातळीवर सुद्धा आपला सहभाग कसा नोंदवला, जागतिक संघटनामध्ये भारताचा सहभाग कसा, तर आज भारत देश जागतिक पातळीवरच्या ज्या महत्वपूर्ण संघटना आहे त्यांच्यामध्ये आज आपला भारत देश प्रामुख्याने महत्वपूर्ण आहे. विशेषतः 1990 नंतर जे पी.व्ही. नरसिंह राव यांनी उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं, त्यानंतर जागतिकीकरणामुळे अर्थकारण, राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती अशा अनेक क्षेत्रांमध्ये बदल घडून आले. आणि या क्षेत्रामध्ये भारतानं प्रत्येक क्षेत्रामध्ये नेत्रदीपक प्रगती केलेली दिसून येते. आणि म्हणून आज जगातला भारत एक महत्वपूर्ण देश झालेला दिसून येतो. आज भारत देश या महत्वपूर्ण संस्थांचा सभासद आहे, G8, G20, त्याचबरोबर ब्रिक्स. या ब्रिक्सचं संकल्पचित्र नीट लक्षात घ्या. ब्रिक्स म्हणजे काय, बी ब्राझील, आर रशिया, आय इंडिया भारत, सी चायना आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका म्हणजेच दक्षिण आफ्रिका. भारत देश या ब्रिक्सचा पण महत्वपूर्ण सदस्य देश असलेला आपल्याला दिसून येतो. आज विचार जर आपण केला, 2000 कालपर्यंतच्या कालखंडाचा विचार केला, तर भारत देशाने आज आपण बघितलं तर भ्रमणध्वनी असेल, त्याचबरोबर इंटरनेटचा वापर प्रामुख्याने असेल, त्याचबरोबर उपग्रहावर आधारित असणारी दूरसंचार सेवा प्रामुख्याने असते, या प्रत्येक क्षेत्रामध्ये भारत देश हा प्रामुख्याने काम करताना दिसून येत आहे. आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून राजकीय क्षेत्रामध्ये भारतातली जी लोकशाही आहे ती स्थिर आहे. बघा, अशी लोकशाही पाकिस्तानला टिकवता नाही आली. म्हणून आज जगातला नंबर 1 लोकशाही प्रधान देश म्हणजे भारत देश आहे. राजकीय क्षेत्रामध्ये स्थिर लोकशाहीमुळेच आपण आजपर्यंत इतकी प्रगती करू शकलो. 135 कोटी लोकसंख्येचा असणारा डेमोक्रॅटिक देश भारत देश, त्याच्यात पण आपण प्रगती करून केलेली दिसून येते. सर्वच क्षेत्रात आज बदल झाल्यामुळे
आपले जे भारतीय लोक आहे, आपले जे युवक आहे, त्यांच्या जीवनशैलीत बदल झालेला आहे. आता आपण पारंपरिक विचारसरणीत राहिलं नाही, गड्या आपला गाव बरा, आता असा काही दृष्टिकोन आपला राहिला नाही, व्यापक दृष्टिकोन झाला. विद्यार्थी मित्रांनो, गमन वाटेल, पूर्वीच्या काळी अगदी आपलं गाव सोडून दुसरीकडं काम धंदा करायचा तर अगदी आई बाप काय म्हणायचे, भाऊ कशाला जातो दुसरीकडं, तुझं कसं होई, बरे आपलं गाव भलं, आपल्याला एवढी शेतीवाडी वगैरे. आज तसं राहिलं नाही. आज आमचा पूर्ण ग्रामीण समाज सुद्धा बदललेला आहे. कारण का, आज इंटरनेटचा वापर, मोबाईलचा वापर बघा तुम्ही, आज गावोगावी डिश कनेक्शन वगैरे जाऊन पोहोचलेले, कोणतेही शेतकरी बागाबरोबर आपला माल विकताना दिसून येतो. त्यामुळे आमच्या भारतीय लोकांच्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. एज्युकेशन सिस्टीम मध्ये खूप चेंज झालेले. आज अगदी नाशिकचा माणूस कुठेही भारतातल्या कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतो आणि अगदी डिग्री वगैरे मिळाल्यानंतर तो युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याच्या गोष्टी करतोय. भारतीय लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल झालेला आहे. हा काही एकदम आता एकदम अचानक झालेला नाहीये. आणि विद्यार्थी मित्रांनो, म्हणून भारतानं खूप हळूहळू आपली खूप प्रगती केली, आपल्याला अजून खूप साध्य करायचं आहे. स्पर्धेचं युग आहे, जगातल्या स्पर्धेबरोबर आपल्याला टिकायचं आहे. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आपण चांगला अभ्यास केला पाहिजे असं म्हणून नाही साधत किंवा खूप स्पर्धा आहे, खूप स्पर्धा आहे, मी तो खूप प्रयत्न करतो. त्या स्पर्धेत टिकणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट ही आपण मन लावून केली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आईबाबांचं काय स्वप्न असतं, आईबाबांचं स्वप्न असतं आपल्या मुलांना शिकावं. ते आपल्यासाठी पैपई देत असतात, एक एक रुपयाची तरतूद करत असतात. त्या रुपयाचं मूल्य जाणलं पाहिजे. आपल्याला जे ज्ञान मिळते, जी सरस्वती मिळते, तिची मनापासून आपण सेवा केली पाहिजे. आणि जो कष्ट करतो ना, परमेश्वर त्याला पावल्याशिवाय राहत नाही. एका कवीनं म्हटलेलं आहे, काय दापाळा गतीचा काळ मागे लागला, थांबला तो संपला, धाव त्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे, भ्रांत तुम्हा कापडे. चिंता करायचं काम नाही, काम करत राहायचे, संघर्ष करणं आणि त्यातून पुढे जाणं हेच आपल्या जीवनात महत्वपूर्ण आहे. संघर्षाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही. इथे हे आपलं प्रकरण संपलेलं आहे. हे सगळं वर्गपाठाच्या वहीमध्ये हे व्यवस्थित लिहून घ्या. आता हा तिसरा पाठ संपलाय आणि यानंतर तुम्हाला एक कृती स्वाध्याय पत्रिका दिली जाईल, तिचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ती स्वाध्याय पत्रिका व्यवस्थित लिहा आणि आपल्या विषय शिक्षकांकडून तपासून घ्या. ओके, धन्यवाद.